भारतीय नौदलात MH-60 रोमिओ हेलिकॉप्टर स्क्वाड्रन लवकरच समाविष्ट होणारे. 2020 24 हेलिकॉप्टरचा करार झाला होता, त्यापैकी 6 हेलिकॉप्टर भारतीय नौदलाकडे सुपूर्त करण्यात आली आहेत. ॲपल कंपनी मार्च किंवा एप्रिलमध्ये नवीन अपडेटेड आयपॅड लाँच करण्याची शक्यता आहे. यात OLED डिस्प्लेसह नवीन आयपॅड प्रो मॉडेल्सचा समावेश असेल, तसंच मॅकबुक एअर लॅपटॉप अपग्रेड केले जाणार आहेत. BYD कंपनी भारतात आपलं तिसरं मॉडेल लाँच करण्याच्या तयारीत आहे. BYD सील कार उद्यापासून भारतात लाँच होते. या कारसाठी ग्राहकांनी बुकिंगही सुरू केलंय. ही कार एका चार्जिंगमध्ये 570 किलोमीटर अंतर कापू शकते. नाशिकमध्ये माकपचं विविध मागण्यांसाठी गेल्या 8 दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. आज अप्पर जिल्हाधिकारी आणि माकपच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मागण्यांबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. वन हक्क दाव्यासंदर्भात अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रूवन फॉर्मुला, इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थोप्लस. अंमलबजावणी न झाल्यास जेल भरो आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय. पुणे महापालिकेनं आदर्श शाळा प्रकल्पात आणखी 30 शाळांचा समावेश केलाय. त्यामुळे डिसेंबरपर्यंत 45 शाळांमध्ये आदर्श शाळा प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे. गेल्या वर्षी 15 शाळांपासून प्रकल्प सुरू झाला होता, त्यानंतर आणखी 2 टप्प्यात 30 शाळांचा समावेश करण्यात आला. चंद्रपूरच्या ताडोबा महोत्सवात पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार देण्यात आला. धुळ्यातील साक्री तालुक्यातील चैत्राम पवार यांना हा पुरस्कार मिळालाय. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, मानपत्र आणि 20 लाख रुपयांचा चेक देण्यात आला. अंबरनाथमधील प्राचीन शिवमंदिर परिसर विकास प्रकल्पाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडलं. यावेळी काशी उज्जैनप्रमाणे शिवमंदिराचा कॉरिडोर होणार आहे, तसंच शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिलाय. गोंदियातील सौंदड गावात 2 दिवसीय शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं. या जंगी शंकरपटाला तुफान गर्दी उसळली. या शंकरपटात 130 पेक्षा जास्त बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या. कोरोना काळानंतर शंकरपटाचं आयोजन केल्यानं शेतकऱ्यांचाही मोठा प्रतिसाद मिळाला.